नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पक्षी घरटी कशी बांधतात ते या व्हिडिओतून पाहणार आहोत। चला तर पाहूया, हे घरटं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। पहा मित्रांनो, किती एक एक काडी जमा करून पक्ष्याने घरटी बांधलेलं आहे आपल्या पिलांसाठी। गवताची काडीन काडी जमा करून पक्षी घरटी बांधतात, त्या ठिकाणी अंडी देतात, पिलांसाठी मऊ गादी ते बनवत असतात, कापूस किंवा इतर वस्तूंचा वापर करून। तर पक्षी घरटी बांधतात, त्यांना ते बांधण्यासाठी खूप कष्ट होते। पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी घरटी बांधतात, कधी उंच झाडांवर, कधी खोप्यां करून, किंवा विहिरीच्या जिथे कोनाडा असतील त्या ठिकाणी सुद्धा पक्षी घरटी बांधत असतात। तर हे कोणासाठी बांधतात? तर आपल्या पिलांसाठी, त्यांना संरक्षण मिळावं, ऊन वारा पाऊस यापासून त्यांचं रक्षण व्हावं, यासाठी ते कष्ट करून घरटे बांधत असतात। मग आपल्या घरात पण असंच नाही का मित्रांनो? आपल्या आईवडील आपल्यासाठी अतोनात कष्ट करत असतात, दिवसभर शेतात राबतात, काबाड कष्ट करून ते आपल्याला शिकवतात, मोठे करतात। मग आपलं काय काम आहे? तर आपणही त्यांच्यासाठी श्रम घेणे गरजेचे आहे, हेच आपल्याला या पाठातून शिकायचे आहे। तिसरीचा जो अभ्यास आहे त्यातून आपल्याला हेच शिकायचे आहे की आपण आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी आपण काय करू शकतो। फक्त आपल्या घराचंच आपण उदाहरण नाही, तर आपल्या आजूबाजूला, आपल्या गावातील जे मोठी माणसे आहेत त्यांचेसुद्धा आपण मदत करू शकतो। आपल्या घरातील घरकामात आपण आपल्या आईचा, वडिलांचा हातभार लावू शकतो। तर या तिसरीच्या अभ्यासातून चौथीत जाताना आपल्याला ह्याच गोष्टी घेऊन चौथीमध्ये जाऊन आपल्याला आणखी चांगलं यामध्ये काय करता येईल हे आपण इयत्ता तिसरीतून चौथीत जाताना या पाठातून शिकणार आहोत। धन्यवाद।